नमस्कार, कारवार न्यूज तुम गेले स्वागत करता। रानडुक्कर मारू गायल्या पासात एक बिबटो वाघ पण मरण पावली घटना वन्नावर तालुक्यात घडली। वन्नावर तालुक्याच्या कवलकी लागीच्या वासू कलमकी रानादेगेन अंदाज एक वर्ष वयाचो बिबटो वाघ मरण पाविलो पत्तो लागलो। बघा येता येवचे रानडुकरालो त्रास आडोवचे खातीर किंवा रानडुकराली शिकारी करूंक पासगान दवरिलो, पण तेतूत बिबटो वाघ शिरकोन मरण पावलो। जाग्यार डीएफओ रविशंकर आणि वनविभागाचे अधिकारी येऊन पळले। हेजे संबंध चौकशी करून प्रकरण दाखल करतले असे अधिकाऱ्यांनी सांगला। वन्नावर तालुक्याच्या मुगवा होसाकोळी सालकोड भागात बिबटो वाघ पळोक मेळटालो। इतलेतनी बिबटो वाघ सुणे वासुराली शिकारी करतालो। त्या रागान बी स्थानिक लोकान बिबटो वाघाक शिकारी करूंक पास गायल उरतलो असो बी संशय येता। गेल्ल्या 14 वर्सांच्यान एससी सवलत दिवचे बंद केल्ले विरोध करून मोगेर समाज 15 दिवसांच्यान भटकळ हंगा आंदोलन करतेत असा। आता ल्हान ल्हान भुरग्यान बी धरणाक बसून आपल्या समाजाक साथ दिलो। 2008 साल पर्यंत उत्तराखंड जिल्ह्याच्या मोगेर समाजाक एससी सर्टिफिकेट दिताले, पण ते आता रद्द केले। आता ह्या समाजाक जातीचे सर्टिफिकेट मेळचेत ना। तेजेन नोकरस्त सरकारी नोकरी आशिल्ल्याक तशेंच विद्यार्थ्याला विद्याभ्यासाक बी समस्या जाती आसा। तेजेन 15 दिवसांच्यान भटकळ तहसीलदार कचेरी समोर सत्याग्रह धरण करून आपली मागणी पूर्ण करा म्हणून मोगेर समाज आग्रह करते आसा। गेल्ल्या 15 दिवसांच्यान धरण करतेत उरल्यार बी सरकारा खंयच्यान किंवा लोकप्रतिनिधी खंयच्यान कसलोच भरवसो मेळना जाल्ल्यान दिवसाक एक एक रितीन धरण करून सरकाराले नजरे हाडूंक प्रयत्न चल्ला। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेमी पकोडा तयार करून स्वउद्योगी जाया म्हणून फाटी सांगिले। तसेच आता मोगेर समाजाक जाती प्रमाणपत्र मेळ्ळें जाल्ल्यान खूब लोक निरुद्योगी जालात। तेजेन पकोडा तयार करून जीवन करची परिस्थिती येयला म्हण सांगून धरणाक बशीर कडेन पकोडा तयार करून अधिकारी लोकांक दाखयले आणि आपली मागणीचे अर्ज दिले। गेल्ल्या 15 दिवसांच्यान मोगेर समाजाचे नागरिक धरणाक बसलात। आपले पालक धरणाक बशील जाग्याचेर आता ल्हान ल्हान भुरगीं येवन येवन धरणाक बसून येवन आपलो साथ पालकाक दिते आसात आनी आपली मागणी पूर्ण करा म्हण येवन सरकारा कडेन आग्रह करते आसात। न्यू कोडबे क्वेश्चन आमगेले एज्युकेशन गे प्रॉब्लम आगतदे। ನಾವು ಮೋದಿಯವ್ರಿಗೆ ಪತ್ರ ಬರೆದಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಈ ಪತ್ರ ಅವ್ರಿಗೆ ತಲುಪಾದ್ರೆ ಮೇಲೆ ನಮಗೆ ಎಸ್ಸಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ನಮಗೆ ಬರಬೇಕು. ಬರಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ನೆಕ್ಸ್ಟ್ ವರ್ಷ ನಾವು ಯಾರು ಶಾಲೆಗೆ ಹೋಗೋದಿಲ್ಲ. ಕೂತಿ ಒಬ್ಬರು ಸಹಿತ ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ. ಎಂತಕ್ಕೆ ಇದು ರೆಸ್ಪಾನ್ಸ್ ಮಾಡಬೇಕು ನೀವು? ನಾವು ಮಕ್ಕಳು ಕೂತಿದ್ದೀವಿ, ಎಕ್ಸಾಮ್ ಮುಗಿಸ್ಕೊಂಡು ಬಂದಿದ್ದೀವಿ. ನೆಕ್ಸ್ಟ್ ಟೈಮ್ ನಮಗೆ ನಮಗೆ ಎಸ್ಸಿ ಸರ್ಟಿಫಿಕೇಟ್ ಬೇಕೇ ಬೇಕು. ಕೊಡಲಿಲ್ಲ ಅಂದರೆ ಅದು ನಮಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನೀವು ಬೇಕು ಕೊಡಬೇಕು. ಸರ್ಕಾರದಿಂದ ಆಲ್ರೆಡಿ ಆಲ್ರೆಡಿ ಆಗಿದೆಲ್ಲ, ನೀವು ಯಾಕೆ ನಮಗೆ ಕೊಡೋದಿಲ್ಲ? ಕೊಡಬೇಕು ನೀವು, ಆ್ಯಕ್ಚುಲಿ ಅಂದರೆ ಕೊಡಬೇಕು. ನಮಗೆ ಅದು ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ನಾವು ಎಜುಕೇಷನ್ ಎಕ್ಸಾಮ್ ಮುಗಿಸಿ ನಾವು ಬಂದಿದ್ದೀವಿ, ನಮಗೆ ಬೇಕು ಇವಾಗ. ನರಸಿಂಹ ಮಾರ್ಕೆಟ್ ಕಾರವಾರದ ಶಿಲೆ ಆಧ್ಯಾತ್ಮಿಕ ಧಾರ್ಮಿಕ ಪೂಜಾ ಸಾಮಗ್ರಿಚೆ ಆಣಿ ಸಾಂಪ್ರದಾಯಿಕ ಶೈಲಿತ್ ಘರ ತಯಾರ ಕೆಲ್ಲೆ ಶುದ್ಧ ಆಣಿ ರುಚಿಕರ ಖಾಣ್ಯಾಚೆ ದುಕಾನ್ ಆಮಚೆ ಕಡೆ ಸಗಲೆ ನಮುನ್ಯಾಚೆ ಪೂಜಾ ಹೋಮ ಹವನ ಲಗ್ನ ಮುಂಜ ಗೃಹ ಪ್ರವೇಶ ಅಸೆ ಸಗಲೆ ಶುಭ ಕಾರ್ಯಕ್ಕೆ ಜಾಯ ಶಿಲೆ ಸಾಮಗ್ರಿ ಮೇಳ್ತಾತ್. 87 ವರ್ಷಾಚ್ಯಾನ ಗ್ರಾಹಕಾಲು ವಿಶ್ವಾಸ ಆಶಿಲೆ ತುಮಗೆಲೆ ನರಸಿಂಹ ಮಾರ್ಕೆಟ್ भारत देशात तुमका खंय जाय आशिल्ले कडेन वस्तू घराघरांत पावयता. तुमगेले गरजेचे वस्तू खातीर एक पटी भेट दिया नरसिंहा मार्केट, कॅनरा बँका सकल, रायकर मॅनर, कैकिणी रोड, कारवार. खूप जास्त शुगर लेवल अशा लोकां खातीर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीच्या शुगर कंट्रोल ज्युसा बरोबर चंद्रगिरी नेचर क्यूर कंपनीचे शुगर नील कॅप्सूल. रुग्णाचे पेशंट खूप वाढू लागलात, त्यासाठी चंद्रगिरी नेचर क्यूर घेऊन येते असा जॉइंट केअर ज्यूस आणि जॉइंट केअर कॅप्सूल. अधिक माहितीसाठी 8888029880 ह्या नंबराचेर व्हॉट्सअप करा किंवा कॉल करा. अधिकृत विक्रेते गोविंद आयुर्वेदिक शॉप, मेन रोड, सदाशिवगड, कारवार.
जोहेडाव तालुक्याच्या असू गावात 31 वर्षानंतर श्री लक्ष्मीदेवीली जात्रा जातली। त्यानिमित्तान असू गावाच्या लागीच्या गावातल्या नागरिकान गावा सीमेबाहेर उतरून घेऊन वार पाळचे शुक्रवारात केले। शुक्रवार दिवस सकाळी 10 वाजता दरम्यान गावचे समस्त नागरिक असू गावाच्या सीमेचेर येऊन पाय पडले आणि जंगलात गेले। रानात सगळे कुटुंबान आपली आपली चूल मांडून घेऊन जेवण तयार केले आणि नंतर ठरविल्या जाग्याचेर जेवण देऊन नैवेद्य केले। हे झाल्यानंतर ओटीभरचे कार्य झाले। श्री लक्ष्मीदेवीक अर्पण करचो रडो शुक्रवार सांजेचेर गावात फिरून नंतर त्या रड्याक लक्ष्मीदेवीला नावान सोडले। रात्रीन असू गावात आशिल्ल्या नागनाथ देवळात गोंधळ कार्यक्रम समस्त गावकरी आणि वारकरी यांनी रात्र जागरण केली। मे 13 तारखेच्या सांजेचेर सूर्यास्ता वेळाचेर असू गावच्या लक्ष्मीदेवीली जात्रेक सुरुवात जातली आणि मे 21 तारखेक जात्रा संपन्न जातली। 9 दिवस जावच्या ह्या जात्रेक भक्त लोकान जास्त प्रमाणात येऊन देवीला कृपेक पात्र जाऊ जाय म्हणून घेऊन असू ग्रामस्थ लोकान विनंती केला। आज रोजी या ठिकाणी असू ग्रामस्थांची असू गाववाल्यांच्या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या लोकांची मिळून या ठिकाणी लक्ष्मीचे वार पाळणूक होऊन घटस्थापना झालेली आहे आणि त्या घटाजवळ सगळ्यांनी ओट्या वगैरे भरलेल्या आहेत। त्याचप्रमाणे नैवेद्य वगैरे दाखवून आज या ठिकाणी जत्रेसे संबंधित पुढील कार्यवाहीसाठी आज इथून परवानगी घेतलेली आहे। त्याचप्रमाणे यावर्षी जवळजवळ 30 वर्षानंतर म्हणजे 31व्या वर्षी ही जत्रा पुन्हा या गावात होणार आहे आणि या निमित्तानं या आजूबाजूच्या पंचक्रोशीतल्या सगळ्या लोकांचा उत्साह द्विगुणित झालेला आहे आणि सर्व कार्यकर्ते हिरिरीने कामाला लागलेले आहेत। आज संध्याकाळी या गावच्या देवस्थानामध्ये परत इथून निघाल्यानंतर गोंधळ घालण्यात येईल, त्याचवेळी लक्ष्मीच्या नावानं रेडा सोडण्यात येईल आणि त्याच्यानंतर महिन्याभराची तारीख निश्चित झाली नाही, 13 मे रोजी ती लक्ष्मी गदगेवर बसणार आहे आणि मोठ्या 9 दिवस तिचा यथासांग उत्सव साजरा होणार आहे। त्यानिमित्त सर्व गावकऱ्यांच्या वतीनं मी आपणास ही माहिती देत आहे। नाणे खोपीत येऊन आशिले काळींग सरपाक धरू गेल्या एक व्यक्तीचेर सरपान हमलो केलो। नशिबान तो व्यक्ती सरपाल तोंडातल्यान वाचलो। शिर्शी तालुक्याच्या रागी होसोळी ग्रामात शनिवाराक एक भयेची घटना घडली, जाल्यार नशिबान कसलीच जीवहानी झालना। सरपटचे प्राण्यालो संतान वाढीचो वेळ आशिल्यान सरपटचे प्राणी थंड जागो सोदूक येतात। तशेंच एक काळींग सर्प किंग कोब्रा थंड जागो सोदतेत शिर्शी तालुक्याच्या रागी होसोळी ग्रामाच्या परम मराठी हेमगेल्या घराच्या नाणेखोपीत येऊन राविलो। न्हावूक गेल्ल्या घराच्या एक व्यक्तीन किंग कोब्राक पळोवन येऊन भिवून वन विभागाक माहिती दिलो। रागी होसोळी आरएफओ वेणुगोपाल हेमगेल्या विनंतेचेर सरपटचे प्राण्याक धरचे पवन नायक हेमी जाग्यार येऊन काळींग सर्प धरूक खूप प्रयत्न केले। किंग कोब्रा नळ्याच्या आणि प्रकाशाच्या मदीं आशिल्ल्यान धरूक खूप त्रास बी झालो। स्नेक रेस्क्यू स्टीक घेऊन घेऊन काळींग सरपाक धरूक प्रयत्न करतेत आशिल त्यांना अकस्मात काळींग सरपान पवन नायक हेमचेर हमलो केलो। काही क्षणात होड अवघड घडची शक्यता आशिली, पण पवन ॲक्टिव आणि अनुभवी आशिल्ल्यान सरपाल्या तोंडाखंच्यान पयस गेले। नंतर काळींग सरपाक धन घेऊन तेमी रानाक सोडले। ಎರಡೂವರೆ ಮಾರ್ಕ್ ಬಂದಿದೆ ಸರ್, ಎಲ್ಲಿ ಇಳಿದು ನನಗೆ ಹೇಳ್ಕೊಪ್ತದೆ ನಿಂದೊಂದು ವಿಡಿಯೋ ಮಾಡ್ತೀನಿ ಬಾಲೆ ಸರ್, ಎರಡೂವರೆ ಮಾರ್ಕ್ ಎಲ್ಲಿ
ಎರಡೂವರೆ ಮಾರು ಮೇಲೆ ಉಂಟಪ್ಪ. ಬಾಲೆ ಹಿಡಿದಿದ್ದಿಲ್ಲ ಅಲ್ಲ, ಒಂದ್ ಮೀಟರ್ ಹಿಡಿತ್ರಿ ಮತ್ತೆ. ಹಾ ಅಲ್ಲಿ ಬಾಲೆ ಹಿಡಿದಿದ್ದಿಲ್ಲಿ. ಹಾವನ ಉದ್ದ ಎಷ್ಟು ಹೇಳ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಈಗ ನೋಡು. ಇಲ್ಲಿ 18 ಉಂಟು ಅಲ್ಲ ನೋಡು, 15 ಫುಟ್ ಬಂತಲ್ಲ. ಓಕೆ 15 ಫುಟ್. राऊक आणि शेत बागायताक वनभूमी अवलंबून आशिले कुटुंबाक जमनीचो हक्क दिवचे खातीर केंद्र सरकारान वनवासी लोकांक नवीन नीती लागू करूंक जाय, ना तर पुढच्या दिवसांत वनवासी लोक निरआवाज जातले असे वनभूमी हक्क आंदोलन समितीचे अध्यक्ष रवींद्र नायक हेमी सांगले. वनवासी लोकांक राखा ह्या नावाचो जाता निमित्त सालकणी, अरे उलेकल, वानळली, कक्कळली, शिरपाल, कोडणगद्दे, धुळळ्ळी, सोंदा, करकोळ्ळी, तेंकीनबैल आणि इतर वनप्रदेशात 7 आणि 8 तारखेक झाल्या कार्यक्रमात रवींद्र नायक हेमी उलोवन येऊन जमिल्या वनवासी लोकांक जागृत केले. वनभूमी अतिक्रमण केल्या लोकांक आपल्या हक्का खातीर आवाज उठोवक जाय, ना तर पुढच्या दिसांक सगळे लोक बेघर जातले असे तेमी सांगले. ಯಾರು ಅರ್ಜಿಗಳು ತಿರಸ್ಕರವಾಗಿದೆಯೋ ಅಂತ ತಿರಸ್ಕರವಾಗಿರುವಂತ ಅರ್ಜಿಗಳನ್ನ ಅನಿಲ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಅಲ್ಲಿಂದ ಒಕ್ಕಲಬಿಸಿ ಅಲ್ಲಿ ಅರಣ್ಯೀಕರಣ ಮಾಡಬೇಕಂತ ಹೇಳಿ 8 ಪರಿಸರವಾದಿ ಸಂಸ್ಥೆಗಳು ಇವತ್ತು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಕೇಸ್ ಅನ್ನು ದಾಖಲು ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ನಲ್ಲಿ ಅಂತಿಮ ಒಂದು ವಿಚಾರಣೆ ನಡೀತಾ ಇದೆ. ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಗೆ ಅಫಿಡವಿಟ್ ಅನ್ನು ಹಾಕಿದೆ. ರಾಜ್ಯ ಸರ್ಕಾರ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಅಲ್ಲಿ ಅಫಿಡವಿಟ್ ಏನ್ ಹಾಕಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ, ಯಾರ ಅರ್ಜಿಗಳು ತಿರಸ್ಕರವಾಗಿದೆ, ಯಾರ ಅರ್ಜಿಗಳು ಅರಣ್ಯ ಹಕ್ಕು ಕಾಯ್ದೆಯಲ್ಲಿ ತಿರಸ್ಕರವಾಗಿರುವಂತ ಅರ್ಜಿದಾರರ ಕ್ಷೇತ್ರವನ್ನ ಹಂತ ಹಂತವಾಗಿ ನಾವು ಅವರನ್ನು ಒಕ್ಕಲಬಿಸ್ತೇವೆ ಅಂತ ಹೇಳಿ ಕರ್ನಾಟಕ ಸರ್ಕಾರದ ಮುಖ್ಯ ಕಾರ್ಯದರ್ಶಿಗಳು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಗೆ ಅಫಿಡವಿಟ್ ಸಲ್ಲಿಸಿದ್ದಾರೆ. ಈ ರೀತಿ ಅಫಿಡವಿಟ್ ಸಲ್ಲಿಸಿದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಅರಣ್ಯ ವಾಸಿಗಳಿಗೆ ಅರಣ್ಯ ಅತಿಕ್ರಮಣದಾರರಿಗೆ ಆ ಭೂಮಿಯ ಹಕ್ಕಿನಿಂದ ವಂಚಿತರಾಗ್ತಾರೆ ಅನ್ನುವ ಒಂದು ಭೀತಿಯಿಂದ ಆ ದಿಶೆಯಲ್ಲಿ ನಾವು ಹೋರಾಟಗಾರರ ವೇದಿಕೆಯು ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ಗೆ ಅರ್ಜಿಯನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿ ಈ ಬಡ ಅರಣ್ಯ ಅತಿಕ್ರಮಣದ ಪರವಾಗಿ ವಾದ ಮಾಡಲಿಕ್ಕೆ ನನ್ನನ್ನು ಪಾರ್ಟಿಯಾಗಿ ಸೇರಿಸಿಕೊಡ್ಬೇಕು ಅಂತ ಹೇಳಿ ಹೋರಾಟಗಾರರ ವೇದಿಕೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾಗಿ ರವೀಂದ್ರ ನಾಯ್ಕ್ ಸಲ್ಲಿಸಿದ ಅರ್ಜಿ ಸುಪ್ರೀಂ ಕೋರ್ಟ್ ಇವತ್ತು ಸ್ವೀಕಾರ ಮಾಡಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿ ನಂಗೆ ತುಂಬಾ ಸಂತೋಷವಾಗ್ತಾ ಇದೆ. कारवार न्यूजा खातीर सब्सक्राइब करा आणि डेली न्यूजा खातीर बेल आयकॉन प्रेस करा.